काल आज आणि फाल्यां. दैजीवर्ल्ड 24/7 काल आज आणि फाल्यां ब्रेस्तराच्या या कार्यक्रमाक सर्वीक्षकांक देव बरी सांज मागता आणि कार्यक्रमाक स्वागत म्हणता. आयच्या या कार्यक्रमांत आमच्या संगत असो सोयरो जावन आसा श्री जे आर लोबो, मंगलोरचो एक लोकमोगाळ शासक जावन आसा. मात्र न्ही, शासक जावन आसल्या परिंत आमच्या कर्नाटका राज्य सरकाराचे विविध इतर हुद्देय तो सांबाळून आसा. तातूंत एक प्रमुख हुद्दो तो सांगचो जाल्यार आयले वर्स सुमार एक 3-4 म्हयने पयले ते विधानमंडळाच्या बॅकवर्ड क्लास आणि मायनॉरिटीज हाऊस कमिटी हाचे ते चेअरमॅन जावन विचून आयिल्ले आसात. आणि या कमिटींत 15 MLA आणि 5 MLC आसात. बॅकवर्ड क्लास आणि मायनॉरिटीज एफआयआर ते ताचे सांभाळून आसात. आणि मात्र नाही, क्रिश्चन डेव्हलपमेंट कमिटी हाचे ते व्हाईस चेअरमॅन जावन आसात. आणि की सर तांचे हुद्दे सांगचे जाल्यार मेंबर ऑफ प्रिव्हिलेज कमिटी ऑफ द हाऊस, तशेंच सेनेट मेंबर ऑफ राजीव गांधी हेल्थ युनिव्हर्सिटी, कर्नाटका वाईल्ड लाईफ बोर्ड हाचे ते मेंबर जावन आसात. तशेंच विविध कर्नाटका राज्य सरकाराकल आसच्या विविध संस्थांत ते मुखेली जावन आसात. सर, तुमकां कार्यक्रमाक स्वागत. देव बरें. वीक्षकांनो, आयच्या या कार्यक्रमाक आमचे शासक श्री जे आर लोबो हांकां आपयल्ले प्रधान कारण जावन आसा मायनॉरिटीजांक हो सरकार जायते सवलती दिवन आसा. तातूंत आमच्या क्रिस्तांवांक पटल्या थोड्या तेंपांनी आमी पळयलें जाल्यार जायत्या आमच्या संघ संस्थांनी जावन दित, इगर्जांनी जावन दित, या कुटुंबांनी जावन दित सरकार आतां फायदो जोडला या आनीकी चड फायदो जोडयेत. पूण हाच्या विशयांत जायती माहेत आमकां ना. आणि ही माहेत तुमच्या लागीं पावोवच्या खातीर आयचे हे कार्यक्रम काल आज फाल्यां हातूंत आमी तांकां विशेष तरान आपयलां. सर, पयल्या सुवातेर तुमकां देव बरें करूं म्हणटा, इतले बिजी आसले आमच्या वीक्षका खातीर तुमी आयल्यात. हे सवाल आसा की आयले वार ते जे कितें कमिटी ते तुमी चेअरमॅन जावन आसात, बॅकवर्ड क्लास आणि मायनॉरिटी कमिटीचे तुमी चेअरमॅन जावन विचून आयल्यात. या संस्थेचो प्रमुख उद्देश कितें आणि ॲज अ चेअरमॅन जावन तुमची जबाबदारी खंयची? लेजिस्लेचर सदनाची एक समितीचे चेअरमॅन आणि एक सदस्य म्हणल्यार आतां असेंब्लीन जावं या कौन्सिलान जावं आमच्या बॅकवर्ड क्लास मायनॉरिटीज या खंयच्याय एका सब्जेक्टाक डिटेल जावन सगळो दीस डिस्कस करूंक तांकां अवकाश मेळना. कित्याक म्हळ्यार असेंब्ली या कौन्सील एक डेफिनेट एक थोड्या दिसांक मात्र वट मेळटा, त्या वेळार मस्त दुसरे सब्जेक्ट्स आसतात. तशें आसतना खंय जावं ती पब्लीक दुसरे हाचें थावन असेंब्लीत थावन जावं कौन्सिलांत थावन दुसऱ्यो समित्यो करतात. मेन समित्यो थोडे आसात, त्या मेन समितींत बॅकवर्ड क्लास आनी मायनॉरिटीजाच्या सब्जेक्टांक हुंदून ही एक समिती. हातूंत 15 जाण MLS आनी 5 MLCs आसतात आनी त्या समितेक हांव चेअरमॅन आसतां. हातूंत मायनॉरिटीज आनी बॅकवर्ड क्लासाक संबंद जाल्ले डिपार्टमेंट जावं या विविध इलाक्याचे हे जावं पुरा विशय आमी हातूंत आमी डिटेल डिस्कस करचे पडटा. हर एक हप्त्यान ताची मिटींग करची पडटा. आतां फॉर एग्जाम्पल कळटा, हांव जाल्या उपरांत सगळे युनिवर्सिटी स्टेटांत आसल्या पुरा युनिवर्सिटींचे एक पटींच्याक आमी आतां ऑलमोस्ट रिव्ह्यू एंड जावन येतच आसा. हर एकल्या युनिवर्सिटीचे व्हायस चान्सलर्स आनी रजिस्टरांक हापोवन त्या युनिवर्सिटींत रिक्रुटमेंट कशें आसा, तातूंत रिजर्वेशन कशें आसा, रिजर्वेशन बॅकवर्ड क्लास मायनॉरिटीजांक फॉलो करतात गी आनी बॅकवर्ड क्लास आनी मायनॉरिटीजांक जेवणचे सौलभ्य तातूंत मेळटात गी, करिक्युलमाच्या विशयान जावं या हॉस्टेलाच्या विशयान जावं ऍडमिशन्साच्या विशयान जावं पुरा ह्या समुदायाक म्हळ्यार एका स्टेटांत पुरा पॉप्युलेशन धरल्यार 60% ऑफ दी पॉप्युलेशन बॅकवर्ड क्लास आनी मायनॉरिटीज येता. बॅकवर्ड क्लास पॉप्युलेशन इज 60%. 40% पॉप्युलेशन मात्र मोर देन 60% पॉप्युलेशन इज बॅकवर्ड क्लास. तर उरले पॉप्युलेशन मात्र दुसरें आसता. तशें आसतना मेजर इश्यूज आमी काण आतां तो एक रिपोर्ट आमी एंड करीत आसा. तशेंच सगळ्या इलाक्यांत आतां मायनॉरिटीजांत जे दौर्जन्य जातात, थोडे फुडें मायनॉरिटीचीं हक्कां उल्लंघन जातात, मागीर तांकां दिवचे सौलभ्य मेळनात, तांकां कळले नवे स्किम्स करयत, कानूनांत कळले समस्या आसता. ही हावज कमिटी म्हळ्यार एका हावजाच्या कमिटीच्या मुखार येवचें म्हळ्यार आमच्या असेंब्ली आनी कौन्सिलाच्या मुखार आयल्या बरीच कोणीय अधिकारी जावं या कोणेय जावं थंयसर
सूख अभिप्राय दिवंक ना त्या कंटेम्प्ट ऑफ दी हाऊस जाता. ताका फुल्ल एक हाऊसाचे कितें पावर्स आसात, आमच्या असेंब्लीचे आणि कौन्सिलाचे कितें पावर्स आसात, ते पुरा पावर्स त्या घडयेक त्या कमिटीक आसतात. आणि कोणेन त्या कमिटीचे मुखार रिपेर जावचे म्हणून सांगल्यार इट इज वर्च्युअली हाऊसाचे मुखार रिपेर जाल्या बरी, आणि ताचे मुखार कलेन सूख जाय जाल्यार इट इज अ कंटेम्प्ट ऑफ दी हाऊस. सो तशें जाल्यार इट इज अ व्हेरी ते जबाबदारीची एक काम मात्र न्ही. ताचे मुखान जावन आमी मस्तू जे आसा बॅकवर्ड क्लास समुदायाक जावं आनी मायनोरिटीक आमी सहाय करूंक जाय. तशेंच एस सी एस टीक एक कमिटी आसता, पब्लीक एंटरप्रायजीसांक एक कमिटी आसा, एस्टिमेट कमिटी म्हूण एक आसा. तशें दुसऱ्यो मेन इम्पॉर्टंट कमिटी एक 500 कमिटीज आसतात. त्या पैकी ही एक कमिटी आनी ही एक चड प्रमुख कमिटी म्हूण सांगता. कमिटी ओके. आतां तुमचे लागीं मुखार आसचे प्रमुख सवाल ते आमच्या जायत्या वीक्षकांक आसा. आनी वीक्षकांक थोड्या वेळा उपरांत एक ब्रेक जाल्या उपरांत तुमकांय फोन करून आमचे शासक श्री जे आर लोबो लागीं सीदा उलोव येत सवालां तुमी विचारूं येत. पूण ताच्या की पयलें आमच्या अल्पसंख्यातांक प्रस्तुत सरकारा तावन मेळचे प्रमुख सौलभ्य कसले? हांवें म्हणलें जे आमचो सरकार आतांचो सरकार अल्पसंख्यातांक मस्तो सहकार दिता आतां आनी नवी नवी स्किम्स आमचे स्टेटाचे स्किम्स आहात, तशेंच सेंट्रलाचे स्किम्सूय आसात. तसो अर्थ हांव म्हणना पयल्यांच्या सरकारांनी पयल्यांच्या सरकारांनी जायपुरतो सपोर्ट दिला आनी आतांचो सरकारी ते मुखारचे ते मात्र न्ही इल्लो चडत सपोर्ट दिता. हांवें एक थोडे एन्युमरेशन करून सांगचें जाल्यार हांवें एक वीक्षकांक तांच्या इन्फॉर्मेशनाक थोडे डिटेल्स हांव सांगूंक खुशी पावतां. थोडे बारी इम्पॉर्टंट स्किम्स आसात. पयल्या सुवातेर आमच्या हातूंत एक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांक हॉस्टेलां तातूंत एका म्हयन्याक 10 महिन्यांक एका भुरग्याक 1,000 रुपया लेखान तांच्या फुडाक दिवचे वेवस्था आसा. 1,00,000 तांचे इनकम वर्साचे चडोवंक ताचे वरी चड जावंक नजो. मॅट्रीक पूर्व म्हळ्यार मॅट्रिकाच्या पयलेच्या भुरग्यांक हीं हॉस्टेलां आसात. ताचे उपरांत मॅट्रीक जाल्या उपरांत हॉस्टेलां तांकां ताकाय इनकम एन्युअल इनकम 1,00,000 उतरोवंक नजो. पूण 1,100 10 महिन्यांक तांकां हे दितात त्या त्या हॉस्टेलांत तांकां फुड्डाक वेवस्था 10 महिन्यांक कित्याक दोन म्हयने रजा. देन मोरारजी देसाय वसती शाळे म्हणून तातूंत 10 महिन्यांक म्हयन्याक 1,100 लेखान त्या भुरग्यांक इतले सवलते दिताना एक म्हजे सवाल आमचे क्रिस्तांवचे मायनॉरिटीन क्रिस्तांवचे हे सवलते यूज करतात की हॉस्टेलाचे? म्हजे एक्सपिरियन्स पळयल्यार मस्त उण्या आमी पुश करतात आसा. कित्याक म्हळ्यार आमच्यान एक आसा आमच्या क्रिस्तांवांत इगर्जे चर्च रन हॉस्टेलां जावं या ऑर्फनेजांनी मस्त आसात. पूण तशें जाल्यार इल्लेशें हें जाता. पूण आतां हायर एज्युकेशनाचें हांव सांगता. फॉर एग्जाम्पल आतां प्रायवेट कोणी हॉस्टेल करता जाल्यार मायनॉरिटी तांकां 10 महिन्यांक एका भुरग्याक 750 रुपया लेखान ग्रांट दिता. ते ग्रांट करून म्हणल्यार कोणी प्रायवेट करता पूण त्या भुरग्यांक मात 1,00,000 रुपया उणें इनकम आसा जे पूण तांकां ग्रांट मेळटा त्या हॉस्टेलांत करूंक. देन ऑर्फनेजेसांक तांकां खंयचे ऑर्फनेज रन करचे जाल्यार तांकां 12 महिन्यांक 500 रुपया लेखान ग्रांट दिता. देन गव्हर्मेंट ऑफ इंडिया तावन भारत सरकार मॅट्रीक पुर्वाक ताका 1,00,000 1,000 रुपया लेखान तांकां प्रत्याक हें मेळटा ग्रांट हॉस्टेलाक ग्रांट मेळटा. देन इम्पॉर्टंट आनी एक सांगचें जाल्यार खंयचेय टॅक्निकल आनी प्रोफेशनल कोर्स करतल्यांक मॅक्झिमम 25,000 स्कॉलरशीप दिता. तें इम्पॉर्टंट ताका 2,50,000 रुपया इनकम लिमीट आसा पसून. सो ते चडावत आतां कान घेतात मस्त भुरगे ही स्कॉलरशीप्स मस्त बेनिफीट कान घेत आसात. देन हायर एज्युकेशन फॉरेनांत करतल्यांक हें इम्पॉर्टंट आतां लोकांक कळून येता. आमी ते आमच्या कमिटी मुखार पळयता आमी मस्त सँक्शन करीत आसा आतां. तातूंत हायर एज्युकेशन ते म्हळ्यार पोस्ट ग्रॅज्युएशन ह्या प्रोफेशनल बायल्या फॉरेनांत वचून करतल्यांक 10,00,000 रुपया ग्रांट दिता. दोन वर्सांक 5,00,000 10,00,000 आमच्या मँगलोरांनी सुमार जाणां दिवेले
ओके आणि थोड्यांक पापू काय लेट जाऊन आणि आयला म्हज्या कडेन तेन्ना मागीर तांकां स्पेशल म्हज्या एज अ चेअरमॅन ऑफ त्या कॅपॅसिटीचेर तांकां लेटर दिवन आउट ऑफ टर्न दिवला ह्या पटी हो एक प्रमुख आमकां एक विशय जावन आसा तो जायते आमच्या लोकांक गुत्तू ना की कर्नाटका सरकार अल्पसंख्यातांक फॉरेन एज्युकेशनान जर तर हांगा तुका बरें शिकोन बरें मार्क्स आयले तुका अमेरिका वचजे या ऑस्ट्रेलिया वचजे या इंग्लंडाक वचजे थंयसर वेताना वर्साक 5 लाख रुपये सरकार ग्रांट दिता आणि ह्या विशयान जायते जाणांक गुत्तू ना बहुश तुम्ही आज एक अपुर्बाय सो महेत हांगासर दिवन आसात मागीर यू पी एस सी के पी एस सी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनाक बसचें जाल्यार तांकां डेल्लींत ट्रेनिंगाक जाल्यार 7 महिन्यांक 10,000 रुपये लेखान ग्रांट दिता जर तर हैदराबाद ट्रेनिंग कानून जाल्यार 8,000 रुपये 7 महिन्यांक तशेंत उरल्या कडेन काही म्हणजे करचे जाल्यार 4,000 रुपये पर मंथ तितले सपोर्ट तांकां मेळटा ते आमच्या लोकांना चड काण घेनात अशें हें हें आसतना आमचे शादी माल शादी ताचे वरनी बिदाई स्कीम म्हणून म्हणल्यार काजार जावन दुबळे तांकां 50,000 रुपये ग्रांट दिता तातूंत 18 वर्सांचे चेडूं या 21 वर्सां चेडो जायचे तांचे इनकम मात्र म्हयने वर्साक 1.5 लाख वरनी उणें आसाचें ओके 1.5 लाख वरनी उणें आसाचें पूण 50,000 रुपया तांकां काजाराक दिता आनी सुमार जाणां दिवयल्यात ओके आमचे मात न्हय चिकमंगळूर आनी तेन्नाच्या कोणपुरा आयल्या तांकां लेटर दिवन दिवयल्यात पूण मात्र कितें म्हळ्यार काजाराच्या तिके पयलें तांणी अर्जी दिजे काजार जाल्या उपरांत जाल्यार तें एक इम्पॉर्टंट म्हळ्यार तें मिस्टेक करतात वय सर आंतू आनी एक अल्पसंख्यात म्हणटना आमी सडनली काली हिंदू क्रिस्तांव आनी मुस्लीम म्हणून मात्र सांगतात कर्नाटकांत कितल्यो सगळे समुदाय अल्पसंख्यातांत कर्नाटकांत प्रमुख जावन अल्पसंख्या जावन आसचे मुस्लिम्स ते लागीं 77-78% म्हणून आसात मुस्लिम्स अल्पसंख्यातांत 78% मुस्लिम्स आसात आमी क्रिस्तांव 12% आसा मागीर जैन ते एक सुमार 5% आसा जैनांचे तांणी जैनाचे देन सिख ते एक 0.18% कर्नाटकांत आसा बिदर व्हडलें हे आसा 0.18% आसात मागीर बुद्धिस्ट 4.75% म्हणून आसात ओके बुद्धिस्त देन पारसीस मात लहान 0.01 पूण आसात कर्नाटकांत तांचे पॉप्युलेशन लागलें 27,000 ओहो कर्नाटकांत ओके सो ते तशें जाल्यार न्हय एक आमी मॅक्झिमम आमच्यांत मागीर क्रिस्तांवच्यान म्हळ्यार सुमारशे जाण आतां तुजे दुसऱ्या कडेन आनी पुरा क्रिस्तांव म्हणून दाखयनात खंय फॉर एग्जाम्पल तुजे बिदर गुलबर्गा बळ्ळारी आनी ते जर तर पळय क्रिस्तांव आसले तांचे पयलें जे जातूच दाखयता तशें जाल्यार तें पर्संटेज जाच्या तरी आमी तुगे पर्संटेज उणें आसचे साध्यात आसा पयलें जे तांचे खंयचे आतां आमी उडपी आनी आमचे दक्षिण कन्नडा जिल्ले पळोवंक गेल्यार या कोस्टल एरियान पळोवंक गेल्यार आमच्या क्रिस्तांवांनी फाटल्या तुमकां एक्सपिरियन्स आसल्या प्रकार तुमी एम एल ए जाल्ल्या उपरांत एक कितल्या मट्टसो फायदो आमच्या लोकांनी घेतला आतां 2 तरांचे फायदो एक इंडिविज्युअल बेनिफीट आमचो लोक अभिवृद्धी जावचे तांचे आर्थीक अभिवृद्धी तांचे स्कॉलरशिप्स आनी काणकोणचे जाल्यार स्कॉलरशिपांत मॅट्रीक पूर्व स्कॉलरशिपाक आनी आमच्या इस्कॉलांत आवनून प्रयत्न जातात आसा ते मॅक्झिमम बेनिफीट मेळटा प्रोफेशनल कॉलेजीसांचे आतां भुरग्यांक सगळ्या अवेरनेस आसा तेय मेळटा पूण आमचो लोक उरलो आतां तुजे इतले तांकां आतां मायनॉरिटी डॅवलपमेंट कॉर्पोरेशन आतां लोन मेळटा 5 लाख 10 लाख आनी लोन मेळटा ल्हान ल्हान बिजनेस करचें जाल्यार नातल्यार तुजे गंगा कल्याण आनी तले पुरो आनी इंडिविज्युअल बेनिफीट काणकोणच्यान आमचो क्रिस्तांवचो लोक फाटी तांकां गुत्तू ना हांगा अवेरनेस सेकेंड आतां तें हायर एज्युकेशन जें आतां पिकअप जातात आमी मस्त कडेन दिवयता आसा फुडें येतात हायर एज्युकेशन फॉरेनांनी करचें तांकां तें पिकअप जातात आसा हॉस्टेलाचें बेनिफीट आमच्या तिगे उणें आमच्या मायनॉरिटी हॉस्टेलांत आमचो भुरगे भारी उणें भारी उणें ताका कारण भोवशाक जालें म्हळ्यार एक आमच्या कम्युनिटींत हॉस्टेलांनी रन केल्ल्यान जाता चर्चा जावन आनी तांकां बेनिफीट दिल्ल्यान कन्सेशन मागीर जायते जाण आमचे दिल्ले अनुकूल आसात हॉस्टेलांत अनुकूल चिंत म्हणणे आमचो लोक अनुकूल चे मात सांगूं जायना आमच्या दुबळो मस्त आसा पूण ते फायंड आउट करून मुखार येवचे तितले एक वेवस्था आमच्या कडेन ना आमी ते भोवशा खंय आमच्या खातीर आयचे हे कार्यक्रम सडवीत महेत प्रमुख व्यक्ती तावन आनी
ही एक सूक्त व्यक्तित्व दिवच्या खातीरच या कार्यक्रमाक आमी MLA श्री J R Lobo आपयला. आयच्या कार्यक्रमाचो प्रमुख विषय जावन आसा, तुम्ही जाणांत आमचे शासक जे विधानमंडळाचे बॅकवर्ड क्लासेस आणि मायनॉरिटीज हाऊस कमिटी हाचे चेअरमॅन जावन आसात, तशेंच ख्रिश्चन डेव्हलपमेंट कमिटी हाचे व्हाईस चेअरमॅन जावन आसात. अशें आसता कर्नाटक राज्य सरकार जावन अल्पसंख्यातांक आणि विशेष जावन आमच्या समुदायाक जायती सवलत्यो मेळटात, पूण आमचे लोक हे सवलती कितले काणकोणच्यान यशस्वी जाल्यात, कसे आम्ही ते काणगोव्यात, या विषयांत आम्ही चर्चा श्री J R Lobo सांगता करत असताना तुमकां वीक्षकांक तुमच्या लगी या संस्थे या विषयाक लागून कसली सवालां आसात जाल्यार तुम्ही फोन करियात 0824-298-2121 तुमच्या स्क्रीनाचेर आसा. आणि सभार जणां आमकां दूर सदात तांकां फोन मेळना म्हणून तसल्यांक तांणी वॉट्सॅप करनी आमच्या लागी सवालां विचारियात, तांचे तेय नंबर आमच्या स्क्रीनाचेर वचून आसा. सर, आमचे हे मुखले सवाल जावन आसा, आमी सरकारातावनचे मेळचे ज्यो सवलती आसात हॉस्टेलांक, एज्युकेशनाक, फॉरेन एज्युकेशनाक आणि प्रमाणे, पूण आमकां आमच्या समुदायाक इगर्ज बंदूंक, हॉलां बंदूंक या कट्टोणां बंदूंक असल्यांक आमच्या समुदायाक सरकारातावन हॅल्प मेळटा गे? आमच्या ख्रिश्चन डेव्हलपमेंट कमिटी म्हणून केल्या सरकारान, ते ताका सुमार ह्या वर्सा 100 करोड रुपये सरकारान. सर, एक एक मिनिट, एक कॉल आसा रॉनी कुलशेकर तावन. हॅलो, गुड इवनिंग सर. गुड इवनिंग रॉनी, सांग जे आपलो बॉस आसात उलय. चालेक म्हणजे सर, नमस्कार सर. नमस्ते सर. चालेक म्हणजे आम्ही एक आमच्या पहिलीच्या दुयेंत शादीबाग एक एप्लिकेशन केल्ले, ते आणि ती मिळवून एक महिनो झड झालो आम्ही देऊन. नाही, शादीबागाच्या काजाराच्या पहिल्यांदा दिलाय की मागीर दिलाय? हा, वडना वडना त्या दिल्यार कुठले आता मंजूर जातात तडे पटी ते काय अनुदानाचे इतलेशे पेंडींग असता जाल्यार हेंकर, पूण ख्रिस्तांवांचे ऑलमोस्ट 100% मेळटा. कित्याक म्हळ्यार शादी बाग हे गरजे घालचे आमच्यान घाला घाल्या म्हळ्यार घालचे उणे आहात आनी तो दिले पडत, थंयच्यान 100% मेळटा. जर तर आनी एक 15 दिसां भितर या म्हयन्या भितर मेळना जाल्यार तूं म्हाका संपर्क कर. देव बरें करूं रॉनी कुलशेकर, तुम्ही फोन करून सवालां विचारल्यांक वीक्षकांक अवकाश आसा, पूण सवालां विशयाच्या मात्र आदारी जावन दीत, चड पॉलिटिक्स हांगासर आमी उलोवचे नाका. आमी उलयतल्या इगर्जी कट्टोणांक, हॉलांक आमकां हॅल्प मेळटा गे म्हणून खंडी जावन, म्हळ्यार ख्रिश्चन डेव्हलपमेंट कमिटी म्हणून सरकारान केल्या. ह्या वर्सा 100 करोड रुपये हाका अनुदान दिला, हातूंत लगभग 60 करोड रुपये आमी चर्च रिपेर्सांक, समुदाय भवनाक, आनीक आमचे हॉस्पिट ऑर्फनेजेस, अनाथ आश्रम, ओल्ड एज पेन्शन, ओल्ड एज होम्स ताका ह्या पुरो हाका आमी तो मीस दवरला. आतू इगर्जेंक आमी व्हडलो एक आयवज आमी कदाळे सँक्शन करता. आतां सडने पुराय इगर्जेंक पुराक एक फस्ट एका वर्सातून 5 वर्सां बांदून 5 वर्सां आमी कांय दिना. 5 ते 10 वर्सांच्या भितर आल्ल्या रिपेरी करून 10 लाख मसून दिता. 10 ते 25 वर्सांच्या अवधीच्या कट्टोणाक 30% एस्टिमेटेड माचे 30% ना जाल्यार 25 लाख रुपये खंयचे उणे पळय हांगासर जायते इंडिव्हिज्युअल समस्या आसात. म्हळ्यार जायत्या लोकांनी भोवशे अप्लाय केला, खंयी तांकां एक सूक्त मार्गदर्शन मेळोवना या कोणाक एप्रोच करचे म्हणून कळोवना. मुखलो कॉलर आसा फ्रान्सिस सल्डाना. हॅलो, हॅलो सर. नमस्कार, सांगा सर. सर, हांव फ्रान्सिस सल्डाना उलयतां वातावरण. सांगा सर, तुम्ही इगर्जांकडे आतां दितात, पूण कितें जाता तुमी सांगल्यार इंजिनियरान तुम्ही एस्टिमेट पास करचे विशयांत गोंधळ आसता आमकां, त्यो फोटो जाय, ह्यो फोटो जाय अशें पुराय करता, मागीर बिल्डींग आमी बांदल्या उपरांत हें करतात. ह्या विशयांत तुमी तिके त्या इंजिनियरांनी आमच्या इतल्यान सुलभ केलां की आमकां अंदाज एस्टिमेट करूंक पिडे गव्हर्मेंट इंजिनियर्स गरज नात. तुमच्या आर्किटेक्ट्सांनी केल्ल्यांत आमी एक्सेप्ट करता, प्रायव्हेट केल्ल्या इंजिनियर्सांनी एक्सेप्ट करता. फोटोज जायचेच, फोटोज ना जाल्यार आजकाल कळयना. त
तशें जाल्यार कांय आतां तितलें सुलभ केलां हांगे तुमच्या आर्किटेक्ट्स आनी केल्ल्या इंजिनियर एस्टिमेट्साचेरूच आमी करून दितां. देव बरें करूं. फ्रांसीस सल्डाना मुखलो कॉलर आसा. वॉल्टर मंजल कट्टेतोन. हॅलो 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 हांव वॉल्टर बरातो न्हू. सांगा तुमी तुमचे टीव्ही वॉल्यूम उणें करा प्लीज. एप्लिकेशन केल्ले दिल्ले काल्याक उदका खातीर गंगा कल्याण योजना म्हणून आसा न्ही पळय पळय ते योजना दिल्ले पयले ते पास होना दोन तीन वर्सां राखलो हांव आतां नेक्स्ट स्टेप दिला. तुमच्या गंगा कल्याणाच्या एस्टिमेट एप्लिकेशनाक तुमच्या लोकल क्षेत्राचे एम एल ए कोण असा ताच्या अध्यक्षतेचेर ती समिती हांवें ते सिलेक्शन जाता बेनिफिशरीज ते एक आम्ही डायरेक्ट करीन हांव गंगा कल्याणाचे. पूण तुमकां क्रिस्तांवांक कोटा असा मेळटा तशें जर तर मेळना जाल्यार तुमी म्हाका सांगा आम्ही तुमच्या लोकल शासकाक सांगून ते मेळोवंक प्रयत्न करया. देव बरें करूं. परत हांव तुमच्या लागीं विनंती करून आसा दया करून सब्जेक्टा भितरच सवाल विसरचे प्रयत्न करा. सर आमी इगर्जी बांदपाचे आनी हॉलांच्या विशयान उलयताले आनी खंयी आमकां आतां एक वर्सा तावन पांच वर्सांच्या कट्टोनाच्या हाका आमी कांय दिना. पांच तावन धा वर्सांच्या कट्टोनाक 10 लाख रुपया मॅक्झिमम दिता. मागीर 10 तावन 25 वर्सांच्या कट्टोनाक 30% ऑफ द एस्टिमेटेड अमाउंट अंदाजपणे ह्या 25 लाख खंयचे उणें तें दिवंक मॅक्झिमम दिवंक पळयता. ताचे उपरांत 25 वर्सां जावन 50 वर्सांच्या कट्टोनाक मॅक्झिमम 30 लाख ह्या 50% ऑफ दी एस्टिमेटेड अमाउंट खंयचे उणें तें दिता. 50 वर्सांच्या उपरांतल्या कट्टोनाक तांकां आमी हेरिटेज कट्टोन म्हूण सांगता. ते सडवत 75-100 इयर्सांनी परत जाल्या हांगा न्ही ताका आमी 90% ऑफ दी एस्टिमेटेड अमाउंट ह्या 50 लाख्स तें खंयचें उणें पळय तें दिता. ओके. आतां फॉर एग्जाम्पल आमच्या रुजाई एक कॉल आसा. एवलीन सारी पडला. हॅलो 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 सांगा बाई. नमस्ते सर. नमस्ते नमस्ते. जे आर लोबो तुमकां शेबस्की म्हणटा काले म्हळ्यार हांवें एक 15 शादी बाग केल्ले. हांव जयपूर सोशल वर्कर जावन काम करता जयपूर आमच्या गूड तशें जावन थंय हांव सोशल वर्कर काम करना. हांवें एक क्रिस्तांवांक 15 जाणांक शादी बाग मेळचे बरी केल्ले तांतू हांवें 10 जाणांक दळत मेळ्ळा ते म्हाका सांगून तुमकां बारीक खुशी जाता. गूड. देव बरें करूं. बरें काम. खंयचे प्रॉब्लेम आसा जाल्यार सादी बागा मेळून काल्या जाल्यार दया करून म्हज्या ऑफीस आसा तुमी म्हज्या ऑफिसाक संपर्क करा. हांव ना जाल्यार म्हजे स्टाफ आसा तुमकां गणीत हॅल्प करतात. तुमी खंयचेय तुमकां जाय जाल्यार हांव ना जाल्यार म्हाकाच वेट करचे म्हणना. म्हज्या स्टाफाक संपर्क केल्या सविता म्हण आसा ती तुमकां गणीत हॅल्प करता. देव बरें करूं. येवले ना आतां मुखलो कॉलर आसा निलेश कुलशेकर तावन. हॅलो निलेश. सर सांग म्हणजे लहानशे बिझनेस आसा सर एक लॉरी आसा आमकां क्रिस्तांव ते तुमच्या कर्नाटका मायनॉरिटीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हातून लहान बिझनेसाक अप टू 10 लाख्स मुसोर न फंड्स तुमची व्यवस्था आसात. म्हणजे 10 लाख्सच मेळटा म्हणून जाऊन जायना तुझ्या प्रोजेक्टाचेर हे जाऊन तुवें आमचे थंय कोट्टारा कर्नाटका मायनॉरिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफीस आसा थंय तूं संपर्क कर या थंय तुका काही प्रॉब्लेम जाल्यार म्हज्या ऑफिसात तूं संपर्क कर. देव बरें करूं. मुखले कॉलर आसा सविता कादरी. हॅलो सविता. हॅलो. येस सविता सांगा. हॅलो सर. गुड इवनिंग सर. सर हांव एक्चुली म्हजें नांव सविता म्हणून हांव म्हजो एक भाव आसा मेंटली चॅलेंज्ड तशें ताका एक केलें हातून पॅकिंग आनी तांतून प्रिंट आसा तशें आमी एक होम इंडस्ट्री स्टार्ट केला ताचे खातीर होम इंडस्ट्रीक आमकां इल्ले ते मशिनरी इल्ले पार्ट्स जाय पडटात तशें आमकां ताका कळ्ळें लोन मेळटा सर मायनॉरिटीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. हांव तें सांगत आसा मायनॉरिटीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तान ल्हान ल्हान उद्यम करूंक आनी स्पेशली तुजो भाव फिजिकली चॅलेंज जाल्ल्यान ताका आमी आद्यत दिवचे बरी करया कळ्ळें आसा जाल्यार दया करून तुमी कोट्टारा मायनॉरिटीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफीस आसा थंय तुमी संपर्क करा तांकां थंय तावन तुमकां कांय समा स्पंदन मेळना जाल्यार दया करून म्हज्या ऑफिसांत तुमी संपर्क करा. देव बरें करूं. सविता आतां मुखलो कॉलर आसा लेस्ली विटला तावन. लेस्ली सांग. मुखार वचून सोडी ना. हॅलो. लेस्ली सांग. हॅलो. नमस्ते सर. नमस्ते नमस्ते सर. आमच्या गांवांत एक शिबीर जावन आसा
సిమిస్త్రీ నవే స్కీమ్ మీకెలా సిమిస్త్రీ కాంపౌండ్ వాల్ సిమిస్త్రి वही 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 नवे बंद आता ऑलरेडी झाला एक 50 झाला सिमेंटर दादा ताका मीच करून काही आहे ना आता नाही नाही आला सिमेस्त्रीचे मूलभूत सौकर्य कॉम्पाऊंड वॉल बांधूंक त्याच्या वेळेस भीतर लाईट्स घालूंक ते वॉटर सप्लाय करूंक ते टॉयलेट बांधूंक या लहानशी एक चापूल या मोरून दवरूंक त्या करच्या खातीर मॅक्झिमम 25 लाख मुसोर न्हू सिमेस्त्रीचे दिवचे अनुदान दिवचे या पटी आम्ही योजन केला तुम्ही त्या यांना अप्लाय करा तुमका क्रिश्चन डेव्हलपमेंट कमिटी तान खंयचीही गरज अप्लाय करा तुमका ताका दिवची व्यवस्था करया देव बरें करू लेस्ली भौशा आनी एक दोन मिनट आमी कॉल स्टॉप करून आमी आमचो सब्जेक्ट एक फिनिश करया सर या आता त्यांच 50 वर्सांच्या वयल्यांचे आम्ही हेरिटेज भरतात आम्ही मस्त हांगा रुजाई गरजेक आमचे अशोकनगर एक गरजे आम्ही हेरिटेज विलेज म्हणून उद्यावर आता त्या लास्ट टाईम आणि चर्च रिपेर सांगानी पुरा 10 लाख मुसम पहिले आमचं सरकार येऊनच्या पहिले न्यूज जाऊन आम्ही एक सांगायचे आमचं वॉल्टर आमचं आय एम सॉरी रोनाल्ड कुलासो येडियुरप्प सरकार आजच्या टायमार ताणें रोनाल्ड कुलासोन संपर्क करून येडियुरप्पाक हे स्कीम हाडूचे बरी करायले ओके ओके आम्ही हांवें न्यूज जाऊन आता ह्या वेदिकेर ताका रोनाल्ड कुलासोक धन्यवाद म्हणून सांगायचे कित्याक म्हळ्यार हें स्टार्ट जालें थंय थोन येडियुरप्पान त्या टायमार हें स्कीम दिलें त्या टायमार क्रिश्चन डेव्हलपमेंट कमिटीक मुख्यमंत्रीत चेअरमॅन आसलो आनी त्या टायमार 10 लाख मात्र दिताले चड कांय पयशे दिनातले पूण 30 लाख म्हणून बजेटांत दवरले करोड दवरले पूण एक 12 लाख तितले मात कसले सड्ड करसूंक ना त्या धाडत कित्याक म्हळ्यार आमच्यांनी काणकोण की ना की केल्लें गोत्तू ना सबसिक्वेंट ताच्या उपरांत सदानंद गौडाच्या टायमारय तें कंटिन्यू जालें तसो मुख्यमंत्री चेअरमॅन जाऊन आसलो आणि त्या टायमार 10 लाख दोरले पण आमच्या सरकारान या पोटी 100 लाख करोड करले आणि ताचे पहिले 10 करोड आले आता 100 करोड ना पहिले 30-35 लाख करोड दोरले त्याने पण त्याने एक्सपेंडिचर 12-15 तितले माझ जाताले चड ते एक्सपेंडिचर जाऊन लॅप्स जाताले पण आज या पोटी काळें गेले आमच्या सरकार आयल्या त्याच्यान ताका अनुदान 100 करोड केले आणि ताका एक कमिटी करून ताका सीएमाक एक्चुअली पहिले जायनात की म्हणजे सीएमाक पुरसोती जायनात ती ताका जॉर्जाक चेअरमॅन केलो आणि म्हाका व्हाईस चेअरमॅन केलो आणि आमच्या भितर कालीन गेले प्रत्येक आम्ही सब कमिटी गेली म्हज्या चेअरमॅनशिपाचेर तशें जाल्यार आमी कालीन करता म्हळ्यार आमी ते जाता तितले चड प्रपोजल पुश करीत आसा लास्ट इयर आमकां 100 करोडांतर 96 करोड आम्ही स्पेंड केले 4 करोड लास्ट आमच्या त्या हेच्यात लॅप झाले पण या पोटी आमकां इतले प्रपोजल्स आयले आहेत की आता जानेवारी जाता आमचे पुरा मागीर 3 महिने कोणाक दिवंक ना पुरा खाली जाऊनचेर आसात आणि येऊनच्या वर्सा आणखी आम्ही सिम्प्लिफाय करूंक पळयत आसा कित्याक म्हळ्यार आम्ही ह्याच पोटी आम्ही एप्रिलांत नोटिफाय कर न ओके सेंट्रल गव्हर्नमेंट थोडे स्किम्स हांग करतात पहिल्यांदा आम्ही नोटिफाय करता आणि पुरा एप्लिकेशन हाडवता आपले ॲप्लिकेशन हाडून सगळ्या डिस्ट्रिक्टांक आणि सकट डिनॉमिनेशनच्यांक समान एक जस्टीस जाऊनच्या प्रमाणे आम्ही ॲप्लिकेशन हाडून ती आम्ही डिस्पोज करून त्यांना केलंय कोणी तारतम्य करणातल्या बरी करी जे म्हणून आम्ही ते लास्ट नेक्स्ट टाइम पळयत असं आणि 2 वर्सां 2 पटी नोटिफाय करूया म्हणून चिंतीत असं त्याला प्रोसिजर स्ट्रीमलाईन करतो लगभग म्हाका दिसता ह्या वर्सा गेल्या त्या वर्सा आमच्या ह्या अविभाज्य जिल्ह्यांत 2 डायसिजांत चड उणे म्हाका दिसता एक 15-20 करोडा वयर बेनिफीट आमी हांगा 2 डिस्ट्रिक्टांक दिल्या ओके ओके आनी सांगूंक जायना आमी कित्याक म्हळ्यार आमी चड पब्लिसिटी करू ना ह्या विशयांत ह्या पोटी जाल्यार ही एक बरी माहित आमच्या लोकांनी स्टार्ट केला ह्या पोटी आमी मॅक्झिमम दिल्यात मस्तू इगर्जेक आमकां म्हळ्यार आंजलोरच्या इगर्ज मिलारच्या इगर्जेक उर्वाच्या इगर्जेक अशोकनगरच्या इगर्जेक रुजाय इगर्जेक आज पर्सेंट तर आम्ही सांगितलं जर आम्ही इतल्या मस्तू इगर्जेन दिल्या आमच्या बुडपीन सुमारशे दिल्यात आमच्या हांगा फरंगीपेटेच्या इगर्जेक हळ्ळ्यांतल्या इगर्जेक आणि पुरा कोणें केलं म्हणजे मॅक्झिमम आम्ही देऊ पळयला एक उदाहरण सांगितलं जाल्यार एक पटी हांव आनी एक आमचो डेनीस डिसिल्वा आमी एक पटी होन्नावर घेताना एक होन्नावर इगर्जी गेल्या आमी खंय कारवार वचोंक आले म्हाका त्या दाळ त्या इगर्जी पळयता तितली पोरणी इगर्ज आनी तितली सोबीत इगर्ज आनी कालें करचें रिपेरी करीत जालें
आम्ही तांकां सांगून एप्लाय करा म्हणून सांगून तांकां 50 लाख रुपया दिवेलो. ओके, तुमी इनिशिएटिव कोण कोण म्हणल्यार ऑफकोर्स डेनीस डिसल तांणी पुश केलां ते, पूण आम्ही सांगून तांकां ताका 50 लाख रुपया ते आयकत. ह्या कार्यक्रमाच्या अकरेच्या हंतार आम्ही आसा. आमचे संगत आसा शासक जे आर लोबो, मायनॉरिटी कमिशन जे कितें ते हेड करतात, पूण आमच्या अल्पसंख्याताक प्रत्येक जाऊन आमच्या समुदायाक आमच्या सरकारा तावन मेळच्यो सवलत कसल्यो कशें आमी घेवयेत ह्या विशयान जायते फोनां आमकां आयिल्लीं आनी सगळीं आमकां काणकोंक जावनात, पूण त्या मदीं आमी एक अवकाश दिल्लो वॉट्सॲपाचेर तुमची सवालां धाडयेत म्हणून. उण्यार उणें एक 15 ते 20 सवालां आमकां आयल्यांत, पूण सगळीं आमकां तांकां आन्सर दिवंक अवकाश मेळचो ना कित्याक म्हळ्यार आमचे थंय असो वेळ इल्लो. आसा हांगा सर एन्ड्रिया गोन्साल्विसान ताणें एक सवाल विचारला सर, आमी सांगले फॉरेन एज्युकेशनाक एब्रॉड वचचें जाल्यार सरकार 5 लाख या 10 लाख अशें दिता म्हणून, पूण तसले सवलत घेवचें जाल्यार त्या कुटुंबाक मिनिमम कितले इनकम आसूंक जाय? वर्साक 4.5 लाख रुपया मिनिमम इनकम आसा, मॅक्झिमम इनकम मॅक्झिमम 4.5 लाख रुपया भितर आसा जे 5 लाख 5 लाख दोन कंताचेर 2 वर्सांक 10 लाख रुपया अवकाश. ओके, आनी एक मुखलो कॉलर असा बिकर ना कट्ट्या तावन. हॅलो, नमस्ते सर. नमस्ते नमस्ते, सांग सर. तुम्ही गर्नातल्यांक जागो दिना ती सर? दिता दिता, आतां आमचें तें आंतू येना, पूण सेपरेट आमचे कडेन आश्रय स्कीम म्हणून आसा जागो न्ही. आमचे कडेन जागो आतां सिटी भितर बारीक उणो जाला, पूण ताका एक मल्टी स्टोरीड फ्लॅट सिस्टम करूंक एक योजना हांव करीत आसा. तूं तूं जर तर आश्रयाक एलिजीबल जाल्यार दायक कर, एक कॉर्पोरेशना गरजे घाल आनी म्हज्या ऑफिसाक एक कॉपी धाड, तुका सहाय करूंक पळयता. हा तर आसतलें तें डॉक्टर पुरो आमी दोन कान गेल्यात, तें हें येवजण आमी प्रयत्न करता, त्या दाळ तुमकां खंडीत प्रयत्न करता, कित्याक म्हळ्यार आमी सक्कर समुदायाक बॅलन्स करून दिवंक पळयता, खंडीत तुका मेळटलें. देव बरें करूं. मुखलो कॉलर आसा रिचर्ड पेरमनूर. हॅलो रिचर्ड. हॅलो रिचर्ड, सांग. नमस्कार लोबो मामा. नमस्ते नमस्ते लोबो. आमकां एक सांगले कळ्ळें सिमित्रे विशयान ते उलयल्लो वय सांगले न्ही हांवें ते पंच. आतां म्हजे सवाल आसा, आमचे सभात तिरगजाचे सिमित्र फुल्ल जावन जागो ना, आनी म्हणून आमकां दुसरे खंय जागो पण अरेंज करी येता स्पेशली परमानोरा. आळे सिमिस्त्रेक गव्हर्मेंटान एक आतां एक पॉलिसी काडल्या हरी एकल्याक एक सिमिस्त्री जाय जे म्हणून मेळोंक दिवचें म्हणून, तातूंत जागो खंय आसल्यार काय गोव्हर्मेंटान अनुदान आमचे हातूंत येना, हातूंत येना जागो काणकोंक, पूण गोव्हर्मेंट जागो आसल्यार ग्रँट करता, ताका प्रियोरिटीचेर ग्रँट करियेत. दुसरें जागोत ना हें काले सिमिस्त्रीत ना जाल्यार एक्वायर करून दिवचें वेवस्था करता. भरली म्हणटा आनी तुमकां आतां इगर्जी जी एक सिमिस्त्र आसल्यार ती भरली म्हणून आनी एक सिमिस्त्र करूंक वचना, तें तुमी एडजस्ट करचें. ओके, देव बरें करूं. मुखलो कॉलर आसा वॉल्टर तुक्कोट तावन. हॅलो वॉल्टर. हॅलो या दयाकर तुझ्या टीव्हीचं वॉल्यूम उणे कर बा प्लीज. वॉल्यूम उणे केलं. ओके उलय. खादी ग्राम उद्योग इलाके तावन बेकरी प्रोडक्ट सुरू करूंक लोन गरजे गेल्ले, ताणी म्हाका म्हणलें राष्ट्रीयकृत बँका तावन लोन दिता म्हण, लोन दिता म्हण लॅटर हाडूंक. देखून हांव सत्कड बँकांक गेल्लो, हांव 10 वर्सां तावन वेव्हार करच्या स्टेट बँक ऑफ मैसूराक गेल्लो, जाल्यार कोणी लॅटर दिवंक तयार ना. लॅटर कशें दिवचें? तुजें प्रोजेक्ट आसा आनी सँक्शन करया. प्रोजेक्ट आनी पुरो रेडी करून दिला, पुरो हांवें रेडी केला, बट तांणी ग्रामोद्योग खादी ग्रामोद्योग यांनी सांगल्या प्रमाणे तांकां म्हाका एक तांचे तावन लॅटर जाय बँका तावन लोन दिता म्हण. एक तें हाळे लोन दिता म्हणून बँक खंयचे लॅटर एडवान्स कोणी दिनात, प्रोजेक्ट आसल्यार ते सँक्शन जाय. तूं म्हज्या ऑफिसा ये सायबा पळय, खंय तावन उलयताय तूं? परमानूर परमानूर तोक्कोट्टू तोक्कोट्टू तावन उलयता. दयाकर वॉल्टर तुजे फोन कट जालो जाल्यार तुमी जे आर लोबोच्या ऑफिसाक वचून ताजे कडेन मुखल्या सडीत विवार तुमी घेवचो. मुखले कॉलर आसा रिमल आलंगर तावन. रिमल सांग. हॅलो सर, हांव रिमल आलंगर तावन उलयतां. सांग सांग जयार सर. गुड इवनिंग. गुड इवनिंग. सांग सांग. हांव एम बी ए करना आसा सर. म्हाका जाय आसले एम बी ए कसले स्कॉलरशिपां मेळटात म्हणून जाय आसले. हायर एज्युकेशनाच्या हायर एज्युकेशनाक 25,000 म्हणून प्रोफेशनल स्कॉलरशीप म्हणून 25,000 रुपीज स्कॉलरशीप दिवचे वेवस्था आसा. तातूंत गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे मेरीट कम मिन्स स्कॉलरशीप म्हणटात, ताका तुजें एन्युअल इनकम 2.5 लाखाक चड जावन वचो, आनीक
स्पेशली 30% लेडीजांक तातूंत रिजर्वेशन आसा. तूं भायर लेडीज जाल्ल्यान तुका चड प्रिफरन्स मेळटा तातूंत. ओके देव बरें करूं. रिमल मुकलो कॉलर आसा. ऑलविन कंकनाडी. ऑलविन सांग. हॅलो ऑलविन उलय. हॅलो उलय. सर तुम्ही अल्पसंख्याकांच्या घरी कसे असते म्हणजे देऊची आलोचना असा की अल्पसंख्याक म्हणून प्रशस्ती तांतू रिजर्वेशन ना कित्याक म्हणल्यार शेड्यूल ट्रायबांक रिजर्वेशन दिवं ना तांतू तशें जाल्ल्यान जनरल आमी सकट सांगले एका मनशाक जे आर लोबो स्टेजीर असले म्हणल्यार ज्या स्टेजीर भायर येत असताना उसारच्यानी अल्पसंख्यात म्हणून न्ही ओके ती अल्पसंख्यात म्हणून आमकां दिवंक जायना. ताजे टॅलंट पळोवन ताका एक रिक्वेस्ट केल्ले टॅलंट पळोवन दी सरकार आतां येवचे अवॉर्ड आसा ते हक्कान मेळाजे. अल्पसंख्यात म्हणल्या खातीर न्ही ताज्या टॅलंटा खातीर मेळाजे हे रिक्वेस्ट केल्ली आनी तांणी कंडी जावन ताका प्रयत्न करता म्हणले. पूण हातूंत अल्पसंख्यात आनी बहुसंख्यात हे आमी अवॉर्डांत तांतू हे करूंक जायना मिक्स करूंक जायना कित्याक म्हळ्यार टॅलंट्स सगळ्यांक आसता तांतू आमी जात धर्म आनी मायनॉरिटी मेजॉरिटी म्हणून पळोवंक जायना. पूण देव बरें करूं. ऑलविन मुखले कॉलर आसा. हॅलो 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 प्रिया बचपे. प्रिया सांग बा. गुड इवनिंग. गुड इवनिंग सांग. ए मुझे रिक्वेस्ट जे आर लोबो कडे न्ही मानस वॉल्टर नंदळीके कडे सांगा. तुम्ही या तुम्हाला सडावत सगळी दायजी वर्ल्ड पळोवन असतात साईट पळयतात तुम्ही हे अल्पसंख्यात मेळचे कोणे पुरा सवलत मेळतात आणि कोणे पुरा बेनिफिट्स असतात पण ते पुरा तुम्ही एक दायजी साईटात एक कॉलम कर तांतू तुम्ही प्रसार केल्यावर संक्षिप्त रितीन केल्यावर कोणे पुरा स्कीम नवे नवे येतात आणि कोणे पुरा त्याका अर्हता जायचे तुम्ही एक एक डिटेल कर संक्षिप्त रितीन तुम्ही तांतू कमी जावन बरें बरें तुजें सजेशन देव बरें करूं. पूण म्हाका दिसता हाचे खातीर ते डेडिकेटेड वेबसायट आसा सरकारा तावन ताज्या विशयान खंडी जावन आमी दायजी वर्ल्डार मुखल्या दिसांनी घालतले. तूं दायकन एक वेबसायट नोट कर काण घे गव्हर्मेंटाची www.gokdom रिपीट करता एपटी बरोवन कान घे www.gokdom.kar.nic.in gokdom.kar.nic.in हे तुम्ही पळयला तुमकां वेबसायटींत पुरा एप्लिकेशन पुरा डिटेल मेळटा. ओके देव बरें करूं. प्रिया मुकलो कॉलर आसा. रुडॉल्फ तलपाडी तावन. रुडॉल्फ देव बरी सांज दिवं सांग. येर लोबो आसा. रुडॉल्फ उलय. सर हांव रुडॉल्फ तलपाडी जाले येडियुरप्पाच्या काळांत 50 crore तुमकां अल्पसंख्याक हे केला तांचो संख्यात यूज केला तुम्ही. तांदूळ 100 crore तुमकां तुमच्या स्कॉलरशिप्सांक तुमच्या इगर्जीच्या रिपेरीक समुदाया भवनाक तुमच्या ऑर्फनेज आणि ओल्ड एज पेन्शन होम्साक भिदाय स्किमाक पुरा स्किमांक देव बरें करू. हांवें सुमार ट्राय केला हांवें अकडे स्कॉलरशीप तांतू म्हणजे बँक लोनाक ताका ट्राय केला खंडीत मेळटा. मेळना जाल्यार कितें मेळना तुमकां खंयच्या प्री 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 मॅट्रीक गी पोस्ट मॅट्रीक गी प्रोफेशनल गी खंयच्याक प्रोफेशनल प्रोफेशनल मेळटा न्ही. प्रोफेशनलाक अप टू 25,000 बँकाक हांवें बँकाक अप्लाय केले त्यांचे उडोवन एक पळयले स्टेट बँक ऑफ मैसूर हांवें खंयचे उकडी डॉक्युमेंट्स दिला हांवें फोटो SBI स्कॉलरशीप खंयच्या कोर्साक खंयचो कोर्स तो कोर्स म्हणल्यार म्हणजे पर्सनलाक पर्सनलाक तुका स्कॉलरशीप न्ही ते पर्सनलाक तुवें लोन चो तातूंत कर्नाटका मायनॉरिटीज डॅव्हलपमेंट कॉर्पोरेशन थंयसर तुका साल सवलभ्य मेळटा थंय तुका तातूंत सबसिडी मेळटा
ना वे प्रोजेक्ट के बैंक खाता लोन का सबसिडी का घे देव बरें गुरु रुडॉल्फो फोन के सड़ीत महिती खीर बहुश तुवें जे आर लोबोच्या ऑफिसाक वसून तंका या तांच्या सेक्रेटरीक मेळयत सर कार्यक्रमांत जायती कॉलां आसात बट आमचे लागीं टायम उणो आसा आमी कॉल हांगासर स्टॉप करता पूण एक आखरेचें सवाल आयची फोनां पळयतना या वॉट्सॅपाचेर आमी ते मॅसेजीस आयिल्ले पळयतना आमच्या समुदायाक सरकारा तावन जायते सवलत्यो मेळटात पूण हरये की तांच्या लागीं आयदर माहेत ना या तांकां काणकोंक इंट्रस्ट ना गी या काणकोंक कस जातात गी कितें म्हूण कळना पूण कशे हे बेनिफिट्स लोकांनी सरकारांतावन घेवयात एक आमचो लोक पर्सुएशनान पाटी म्हणजे हांवें पळयल्ल्या लोकान मायेत एक थोड्यांक मायेत ना थोड्यांक एक पटी गेल्ले एक्शन दोन पटी गेल्ले जायचे जायना जाल्यार मागीर सोंड सोडले पर्सुएशन ना दुसऱ्या कम्युनिटीचे हांव पळयतां मुस्लीम कम्युनिटी आसा तांकां पर्सुएशन आसा हट धरतात एक पॉलिटी राजकीय व्यक्ती आमच्या तळ्यांत येऊन जाय देऊन बसतात ते पर्सुएशन उणें तिसरें आका एक वेवस्थीत जावन प्रोफेशनली वेवस्थीत करा आतां म्हणजे आमचे इतलें आमच्या कडेन आसलें तितलें एक सेटअप दुसरे कडेन कोण आमच्या कडेन इगर्जंत आनी बरें करेक्ट सेटअप आहा इगर्जंत हांवें म्हणचे इगर्जंत तातूंत कशें चड आसक्ती घेवचें हरये काय इगर्जंत एक सोशल वर्कर एकलो एम एस डब्ल्यू गी बी एस डब्ल्यू गी एक जाल्लो प्रोफेशनल एकलो करेक्ट जावन इंटरलो एक सोशल वर्कर आसा जे आमचे खंयचेय इगर्जे ह्या विशयान तकली घालनात आमचे शहराचे व्हडले व्हडले इगर्ज्यो आहात ते दुबळ्या फिरगर्जेंक एक सोशल वर्कर एका दोन इगर्जेंक स्पॉन्सर करून दित शहरांत एक एक सोशल वर्कर एक हर एक इगर्ज दवरून दी हे पुरो माहिती फायंड आवट करून आमच्या लोकांक दिवन तांकां ती मायेत दिवन थंय ते हें करून तांकां लोकांक पुरो मॅक्झिमम बेनिफीट काणकोणच्या रितीर करीचे आज इतलें बेनिफीट सरकारांतन आसा की आमचो लोक काण घेत जाल्यार आमकां मस्त बेट आमच्या आर्थीक अभिवृद्धी करियात शैक्षणीक अभिवृद्धी करियात बहुश चर्च शूड प्ले अ मेजर रोल म्हूण चिंता आतां तुमी इतल्या इतल्या इगर्जांक गव्हर्मेंटा तावन अनुदान घेवन दिलां पूण खंयच्या आमच्या इगर्जेक हायस्ट मेळ्ळां येदोळ की तुमी म्हळ्यार एक पन्नास हायस्ट हायस्ट मेळ्ळी आमचे बचप्यांचे सेंट पावल श्रायन बापसायब भेट दिल्या ताका विशेष रितीन आमी प्रयत्न करून सी एमा कडेन उलोवन आनी 1 करोड रुपया देवला ओके ओके उरल्या 1 करोड व्हडलो अमाउंट व्हडलो अमाउंट ताका एक ताका आमी मॅक्झिमम सगळ्या स्टेटान मॅक्झिमम दिलें ताका त्या एका मात उरल्यान तर पुरो आमी हेरिटेज आनी म्हणून 50 लाख आनी सगळे डिनॉमिनेशनां जे दिल्यात ऑर्थ मॅथोडिस्ट चर्च सी एस आय चर्च सेवन डे ॲडवँटिस्ट कॅथलीक इंडिपेंडंट चर्चेसांगी म्हळ्यार करेक्ट आसता इंडिपेंडंट चर्चेसांगी सो मॅक्झिमम हांवें बेनिफीट दिलां दिलां आमी आनीक बीदर त्या कुशीन आनी पुरो मॅथोडिस्ट चर्च मस्त आसा धकट्यो 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 आनी 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 एक गजाल आमकां इगर्जेंक इतलो फायदो मेळ्ळ्या रे सरकारा तावन पूण इगर्ज मात तावन कित्याक ते अनाउन्समेंट येना आमकां सरकारा तावन इतलो मेळ्ळा ते त्या फिरगजेन इगर्जेनी ताणी खरीचे आनी करतू ना म्हाका न्ही म्हळ्यार साबार पावटी कितें जाता की म्हळ्यार आमकां सरकारांतून मेळ्ळें आमी सांगची मस्त गरज आसा थोड्या कडेन सांगतात थोड्या कडेन सांगतात पूण भाशा सकाळी आमच्या कम्युनिटीत पब्लिसिटी शाही म्हणून दिसता देव बरें करूं आज आणखी जायती सवालां आसली भौशा मुखार आनी एक वेगीनसो असो संदर्भ आमी करून परत तुमकां संदर्भ मेळ्ळो जाल्यार परत्यान लोकां लागीं आमी सवालां जापी या तांकां कितें माहीत जाय ती आमी तांकां दिवयात म्हणून म्हाका भोगता आयच्या कार्यक्रमाचो वेळ जालो हांगास संपयचें पडटा मुखल्या हप्त्यांत परत काल आज आनी फाल्यां एक नवो विशय घेवन नव्या सैऱ्या सांगता मेळया तो वेळ पर्यंत पळयत रावा दायजी वर्ल्ड 24/7 देव बरी रात दिवं